पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला गळती लागल्याची माहिती समोर येते आणि रात्रभर पाऊस पडला आणि या पडलेल्या पावसामुळे विठ्ठल मंदिरात गळती लागल्याचं समोर आलं. विठ्ठल मंदिरातील कोट्यावधींच्या विकास कामांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि पावसाचं पाणी मंदिरात गळत आहे, त्यामुळे भाविकांमध्ये सुद्धा नाराजी दिसून येते. आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी माऊली डांगे आपल्यासोबत आहेत. माऊली, आपण पाहिलं की बऱ्याच दिवसांपासून हे मंदिर बंद होतं, बांधकाम चालू होतं, मात्र बांधकाम निकृष्ट दर्जाचं आहे का असा प्रश्न उपस्थित होतो, मंदिराला गळती लागली. श्रद्धा, अगदी बरोबर आहे. गेले 2 महिन्यापासून दसरा आणि संवर्धनाचं काम विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या याच्यामध्ये सुरू आहे आणि काल रात्रभर पडलेल्या पावसामुळे आता मंदिरात गळती लागली आहे. मंदिरातील नैवेद्याचा गेट असेल, रुक्मिणी सभागृहाचा स्लॅब असेल, त्या स्लॅब मधून पाणी आता गळू लागले आहे. 1 ते 2 महिने मंदिर बंद असल्यामुळे भाविकांमधून नाराजी होती. आता मंदिर सुरू झालं आहे, पदस्पर्श दर्शन सुरू झालं आहे. विठ्ठल मंदिरात 100 कोटीचा विकास आराखड्याचे काम सुरू असल्याने या कामावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. पावसाचे पाणी मंदिरात गळू लागल्याने भाविकांमधून सुद्धा आता तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. श्रद्धा. नक्कीच माऊली, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. बातमी आपण पाहतोय पंढरपूरमधून.